आपला खेळ चांगला झाला पाहिजे. प्राणा, आपला खेळ चांगला होणार. खेळ चांगला. काही गाण्यांना स्वरांबरोबरच आठवणीही बिलगलेल्या असतात. सौभद्र नाटकाचं बोट धरून बालपणी आमची नाटकाची सुरुवात झाली ती छोटीशी वाटचाल आज प्रशस्त राजमार्ग झाली. जन्मापासून नाटक कंपनीचंच असल्यामुळं आई नाना विंगेच्या पलीकडे रंगमंचावर नाटक करत असायचे आणि आम्ही विंगेच्या अलीकडे रंगपटात पेंगुळलेल्या. मध्येच जाग आली तर मान वर करून झगमगत्या प्रकाशाकडे बघावं. नाना आई गात असलेले दिसायचे, मग निश्चिंतपणे परत झोपी जायचं. नाटकातल्या संवादांची आणि पदांची दुलई पांघरून बहुधा आमची वाढ रंगपटातच झाली. त्यामुळेच तर सुरांची ओढ आणि शब्दांचं प्रेम आमच्यात जाग झालं. रंगपटातून पुढं पाऊल ठेवलं ते साथीदारांच्या हौदात. अख्खी नाटकं न पेंगता डोळे ताणून आम्ही पाहत असू. एकदा नानांनी विचारलं, करणार का नाटक? आम्ही अत्यानंदानं ओरडलो, हो. त्या स्वप्नाळू वयात नानाईंनी आम्हाला दिलं सौभद्र. बालशिलेदारांचं सौभद्र करणार म्हटल्यावर जवळपासच्या हितचिंतकांनी नानांना वेड्यातच काढलं. इतक्या लहान मुलांना नाटकात कशाला घालायचं, खेळू दे त्यांना. तेव्हा नाना शांतपणे म्हणाले होते, तेच तर करतोय, त्यांच्या हातात असा खेळ देतोय जो त्यांच्या आयुष्याला अर्थ देईल. नाना नाट्यप्रयोगाला खेळच म्हणायचे. आज मुंबईला खेळ करून आलो, उद्या नाशिकला खेळ आहे, असंच म्हणायचे. सौभद्र नाटकात तरी अण्णासाहेबांनी काय केलंय, कृष्णाच्या कपट नाटकाचा एक मौजेचा खेळच केलाय. यातले गद्य संवादही असे झेलते आहेत. एका पात्रानं वाक्य फेकावं, दुसऱ्यानं ते झेलून उडवावं आणि तेही अगदी सहज. नाना आईंनी आम्हाला संगीत नाटक या अप्रतिम खेळाचे नियम समजावले. सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पदांची नाजूक तरलता सांभाळणी, गद्याचा रंग जपणं, हा झाला वाचिक अभिनय. आहार या अभिनय म्हणजे रंगभूषा वेशभूषा ही करताना नेमका रेखीवपणा आणावा, हालचालीत सूत्रबद्धता दिसावी, तरच सात्विक अभिनय पूर्ण होईल. नानांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच सौभद्राच्या खेळानं आमच्यावर आयुष्यभर छत्र धरलं. मराठी रंगभूमी पुणे या संस्थेची सुरुवात सौभद्र नाटकानं झाली. नारदासाठी आम्ही कीर्तीला घेतलं. हा एक मोठा योगायोग होता, कारण कीर्तीनं तिच्या कलाजीवनाची सुरुवात पेंढारकरांच्या बरोबरच आणि तीही नारदाच्याच भूमिकेनं केली. वैशाखी पौर्णिमेच्या घनदाट चांदण्यात सगळ्या संवेदना तरल करण्याचं अद्भुत सामर्थ्य आहे. अण्णासाहेबांनी सौभद्रासाठी वसंत ऋतूची निवड करून तेच अद्भुत सामर्थ्य मिळवलं असेल का? सहज ओघवते संवाद हे सौभद्राचं बलस्थान आहे. स्वगत संवाद आहे, त्यात परस्पर संवाद आहे, गाणाऱ्या कलाकारांचा साथीदारांशी संवाद आहे आणि सर्व रंगकर्मींचा प्रेक्षकांशी संवाद. खरंच हेच सौभद्राचं अस्सल वैशिष्ट्य मानावं लागेल. शतकाला व्यापून दशांगुळ वरती राहणाऱ्या नाटकात आहे तरी काय, आम्ही अजूनही शोध घेतो आहोत. नाद लयीनं भरलेल्या संगीत नाटकाचा हा असा तरल रूपबंध दिल्याबद्दल आम्ही अण्णासाहेब किर्लोस्करांचे आणि संगीताचं वातावरण कसं असतं हे अनुभवण्याची वारंवार संधी दिल्याबद्दल आम्ही सौभद्र नाटकाचे आम्हीच काय, प्रत्येक मराठी रसिक सौभद्र नाटकाचे ऋणी आहोत.